टुडे वी स्टार्ट अनदर चॅप्टर लॉज ऑफ मोशन. तर मोशन म्हणजे काय? तर जर एखाद्या ऑब्जेक्टची पोझिशन विथ टाइम चेंज होत असेल तर त्यावेळी आपण काय म्हणतो, बॉडी ही मोशनमध्ये. आता ही जी मेकॅनिक्स ब्रँच आहे, त्या मेकॅनिक्स ब्रँचमध्ये या मोशनचा स्टडी केला जातो. द ब्रँच इन फिजिक्स इन विच स्टडी ऑफ मोशन इज डन इज कॉल्ड मेकॅनिक्स. आता ही जी मेकॅनिक्स ब्रँच आहे त्याचे परत दोन ब्रँचेस आहेत, एक म्हणजे स्टॅटिक्स आणि दुसरी कायनेटिक्स. आता स्टॅटिक्स ही जी ब्रँच आहे त्याच्यामध्ये जो स्टडी केला जातो तो कधी, तर जर बॉडी रेस्ट पोझिशनला असेल ऑर इफ इट इज इन इक्विलिब्रियम, देन दॅट ब्रँच इज नोन ॲज स्टॅटिक्स. म्हणजे स्टॅटिक्समध्ये आपण ऑब्जेक्ट्स ॲट रेस्ट ऑर इन इक्विलिब्रियम अंडर द ॲक्शन ऑफ बॅलन्स्ड फोर्सेस याचा स्टडी स्टॅटिक्स ब्रँचमध्ये करतो. आणि कायनेटिक्समध्ये त्याची जी ॲक्च्युअल मोशन आहे त्या ॲक्च्युअल मोशनचा स्टडी केला जातो. आता परत कायनेटिक्सच्या दोन ब्रँचेस आहेत, एक म्हणजे कायनेमॅटिक्स आणि दुसरी डायनॅमिक्स. आता ज्यावेळी बॉडीची मोशन होते तेव्हा ती मोशन का होते या कॉजचा कन्सिडरेशन न करता ज्या मोशनचा स्टडी केला जातो त्याला म्हणतात कायनेमॅटिक्स. आणि जर आपण त्याचा कॉज कन्सिडर करत असू तर त्यावेळी ती जी ब्रँच आहे त्याला काय म्हणायचं, डायनॅमिक्स. कायनेमॅटिक्स इन विच द मोशन विदाउट इट्स कॉज इज डिस्कस्ड अँड मोशन विथ इट्स कॉज इज डिस्कस्ड देन द ब्रँच इज डायनॅमिक्स. नाऊ इन केस ऑफ कायनेमॅटिक्स वी कॅन कन्सिडर डिफरंट टर्म्स, दॅट इज डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, स्पीड, व्हेलॉसिटी अँड ॲक्सिलरेशन. अँड इन केस ऑफ डायनॅमिक्स वी कन्सिडर मोमेंटम, फोर्स, एनर्जी, पॉवर एटसेट्रा. तर ह्या वेगवेगळ्या ब्रँचेस आहेत ज्याच्यामध्ये मोशनचा स्टडी केला जातो. आता इथे आपल्याला ही मोशन कन्सिडर करत असताना ते त्याची जी ट्रॅजेक्टरी आहे त्याचा जो पाथ आहे तो वेगवेगळा असू शकतो आणि त्या पाथनुसार त्याचे वेगवेगळे टाईप्स असणार आहेत. आता ही मोशन काही वेळेला लिनियर असू शकते, सर्क्युलर असू शकते किंवा रोटेशनल असू शकते किंवा ऑसिलेटरी मोशन असू शकते. आता जर लिनियर मोशन असेल तर बॉडीची जी इनिशियल व्हेलॉसिटी आहे ती झिरो असेल किंवा नॉन झिरो असेल. जर बॉडीची लिनियर व्हेलॉसिटी झिरो किंवा नॉन झिरो असेल तर त्यावेळी मोशन ही काय असणार आहे, लिनियर मोशन असेल. आता ज्यावेळी इनिशियल व्हेलॉसिटी झिरो असेल तेव्हा ॲक्सिलरेशनची डायरेक्शन ही कोणतीही असू शकते. जर इनिशियल व्हेलॉसिटी झिरो नसेल तर ॲक्सिलरेशनची डायरेक्शन ही व्हेलॉसिटीच्या डायरेक्शनमध्ये असणार आहे किंवा व्हेलॉसिटीला अपोजिट डायरेक्शनमध्ये असेल. म्हणजे ज्या डायरेक्शनला व्हेलॉसिटी असेल, म्हणजे समजा लिनियर म्हणजे आपण स्ट्रेट लाईन मोशन घेतो, तर इकडे जर व्हेलॉसिटीची डायरेक्शन असेल तर हीच डायरेक्शन कशाची असणार आहे, ॲक्सिलरेशनची डायरेक्शन असेल. किंवा काही वेळेला ती जी डायरेक्शन आहे ती कशी असू शकेल, अपोजिट पण असू शकेल. आता ज्यावेळी सर्क्युलर मोशन आपण कन्सिडर करतो तेव्हा जर इनिशियल व्हेलॉसिटी झिरो असेल तर ॲक्सिलरेशन हे नेहमी कसं असतं, व्हेलॉसिटीच्या डायरेक्शनला परपँडिक्युलर असेल. हे आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये बघितलेलं आहे. ECM स्टडी करत असताना जर इनिशियल व्हेलॉसिटी झिरो असेल तर ॲक्सिलरेशन हे नेहमी व्हेलॉसिटीला परपँडिक्युलर असेल. त्याच्यानंतर पॅराबोलिक पाथ, म्हणजेच आपण प्रोजेक्टाईल मोशन घेतलेली होती तर त्या प्रोजेक्टाईल मोशनमध्ये हा पॅराबोलिक पाथ फॉलो केला जातो. त्यावेळी ॲक्सिलरेशन हे नेहमी काय असतं, कॉन्स्टंट असतं आणि इनिशियल व्हेलॉसिटी ही ॲक्सिलरेशनच्या डायरेक्शनमध्ये नसते. तर पॅराबोलिक पाथ असेल तर ॲक्सिलरेशन कॉन्स्टंट असेल अँड इनिशियल व्हेलॉसिटी इज नॉट इन डायरेक्शन विथ द ॲक्सिलरेशन. आणि जर आपण वेगवेगळे कॉम्बिनेशन्स घेतले, म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी आणि ॲक्सिलरेशनच्या डायरेक्शन या जर कन्सिडर करून, तर त्यावेळी ती जी मोशन आहे ती काय होते, कॉम्प्लिकेटेड होत जाते. तर अशा प्रकारच्या ह्या वेगवेगळ्या मोशन असतील जर इनिशियल व्हेलॉसिटी आणि ॲक्सिलरेशन यांच्या डायरेक्शन आपण कन्सिडर केल्या तर.
वी विल डिस्कस अनदर पॉइंट इनर्शियल अँड नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. याच्यासाठी आपण एक्झाम्पल बघूया. जर आपण प्लॅटफॉर्मवरती उभे असू आणि ट्रेन जर आपल्या समोरून पास होत असेल किंवा बस पास होत असेल, तर आपल्या ऑब्झर्वेशननुसार आपण कुठे आहे, प्लॅटफॉर्मवरती आहे, आपल्या ऑब्झर्वेशननुसार त्या ट्रेनमध्ये असणारे जे पॅसेंजर्स आहेत आणि ती ट्रेन आहे, ते ट्रेन काय होत आहेत, मूव्ह होत आहेत. दोन्ही काय होत आहेत, मोशनमध्ये आहेत असं आपण कन्सिडर करतो. पण जर त्या ट्रेनमधलाच एखादा पॅसेंजर असेल तर त्याच्या मतानुसार काय असणार आहे, तो स्टेशनरी आहे किंवा बाकीचे सगळे पॅसेंजर हे कसे आहेत, स्टेशनरी आहेत आणि आपण जे प्लॅटफॉर्मवरती उभा आहे तो मूव्ह होतोय असं त्याचं ऑब्झर्वेशन असेल. म्हणजे वेगवेगळे रेफरन्सेस आपण घेतले तर त्यावेळी ती जी मोशन आहे ती वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला डिफाईन करावी लागते. म्हणजे जर ट्रेन हा रेफरन्स असेल, ट्रेन हा जर रेफरन्स असेल तर आपण आणि तो जो प्लॅटफॉर्म आहे तो मूव्ह होतोय आणि तो बॅकवर्ड डायरेक्शनला मूव्ह होतोय असं ऑब्झर्वेशन येईल. आणि जर प्लॅटफॉर्म हा रेफरन्स घेतला तर त्यावेळी ट्रेन ही काय होते किंवा त्याच्यामध्ये असणारे पॅसेंजर हे मोशनमध्ये असतात. म्हणजे हे रिलेटिव्ह कन्सेप्ट आहे. मोशन हा कसा आहे, रिलेटिव्ह कन्सेप्ट आहे, त्यामुळे तो डिस्क्राईब करण्यासाठी किंवा डिफाईन करण्यासाठी एक रेफरन्स आपल्याला घ्यावा लागतो. तो जो रेफरन्स आहे त्यालाच काय म्हणायचं, फ्रेम ऑफ रेफरन्स. टू नो ऑर डिस्क्राईब अ मोशन यू नीड टू डिस्क्राईब ऑर डिफाईन सम रेफरन्स, सच अ रेफरन्स इज कॉल्ड अ फ्रेम ऑफ रेफरन्स. आता इथे घेताना जो फ्रेम ऑफ रेफरन्स आहे म्हणजेच आपण काय घेतो, कोऑर्डिनेट सिस्टीम. म्हणजे एक्स वाय ही जर कोऑर्डिनेट सिस्टीम घेतली तरी हा काय असू शकतो, तिथे फ्रेम ऑफ रेफरन्स असू शकतो. आता याच्या परत दोन पार्ट आहेत, एक म्हणजे इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स आणि दुसरा नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. आता इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये जे न्यूटनचे लॉज ऑफ मोशन आहे ते अप्लिकेबल असतात. ज्या फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये न्यूटनचे सगळे लॉ अप्लिकेबल असतात, म्हणजे फर्स्ट लॉ ऑफ मोशन काय आहे, एव्हरी बॉडी रिमेन्स इन स्टेट ऑर इन मोशन अनलेस इट इज ऍक्टेड अपॉन बाय एनी एक्सटर्नल फोर्स. जोपर्यंत तिथे फोर्स नसेल तोपर्यंत ऍक्सिलरेशन नसतं. हा जो लॉ आहे तो या फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये ओबे केला जातो. आणि याच्यामध्ये बॉडीची मोशन होत असताना त्याची व्हेलॉसिटी ही नेहमी कशी असते, कॉन्स्टंट असते. म्हणजे कॉन्स्टंट व्हेलॉसिटीनं जर बॉडी मूव्ह होत असेल तर तिथे घेतलेला जो रेफरन्स आहे तो फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणजेच काय असेल, इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स असेल. जर बॉडी मूव्ह होत असेल तर विथ रिस्पेक्ट टू फ्रेम ऑफ रेफरन्स इट इज मूव्हिंग विथ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी. आणि दुसरा फ्रेम ऑफ रेफरन्स आहे तो म्हणजे नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. आता जर बॉडीवरती कुठलंही फोर्स नसेल तर त्याचं ऍक्सिलरेशन होत नाही. पण जर कोणतंही फोर्स इथे ऍक्ट होत नसताना जर बॉडी ऍक्सिलरेट होत असेल तर त्यावेळी जो फ्रेम ऑफ रेफरन्स आहे इट इज नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. इफ इन द अब्सेन्स ऑफ नेट फोर्स अँड ऑब्जेक्ट सपर्स अँड ऍक्सिलरेशन इज कॉल्ड नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. त्याला आपण काय म्हणतो, नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. याच्यासाठी आपण एक एक्झाम्पल बघू शकतो, ते म्हणजे जर आपण कारमध्ये असेल आणि त्या कारमध्ये एक पेंडुलम टाय केलं, त्याच्यामध्ये एक पेंडुलम आपण बांधला. आता ज्यावेळी कार स्टार्ट होत असताना ती काय होणार, ऍक्सिलरेट होणार. ती जर ऍक्सिलरेट झाली तर आपल्याला एक जर्क बसतो, एक हिसका बसतो आणि त्या तो जो पेंडुलम आहे तो पेंडुलम हा मात्र स्टेडी राहतो. पण त्याची जी स्ट्रिंग आहे ती स्ट्रिंग व्हर्टिकल न राहता ती थोडीशी काय होणार आहे, इकडे बेंड झाल्यासारखी दिसते. म्हणजे या पद्धतीनं तो पेंडुलम राहणार आहे पण तिथे कुठलंही ऑसिलेशन नसणार आहे, तो कसा राहील, इथे स्टेडी राहील. म्हणजेच इथे ज्यावेळी कार स्टार्ट होते तेव्हा ती ऍक्सिलरेट होणार आहे, त्यावेळी आपल्यावरती कुठलंही फोर्स एक्झर्ट होत नाही, तरी पण आपली
मोशन होते त्यामुळे त्यावेळी असणारी जी कार आहे ती कार नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये कन्सिडर केली जाते. आणि जर कार ही कॉन्स्टंट व्हेलॉसिटीनं मूव होत असेल तेव्हा कार ही काय असेल, इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये असेल. त्यावेळी आपल्यावरती कुठलंही फोर्स ऍक्ट होत नाही, आपण पण कॉन्स्टंट व्हेलॉसिटीनं किंवा स्टेशनरी राहणार आहे. आणि जो पेंडुलम त्या कारमध्ये टाय केलेला आहे तो कसा राहील, इथे व्हर्टिकल राहील, म्हणजे त्याच्या मोशनवरती पण कोणताही इफेक्ट होत नाही. म्हणजे इनर्शियल आणि नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणजे काय, तर जर फोर्स नसेल तर ऍक्सिलरेशन नसणार आहे, कॉन्स्टंट व्हेलॉसिटी असेल तर इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स, आणि कोणताही फोर्स एक्झर्ट होत नसेल तरी सुद्धा जर ऑब्जेक्टचं ऍक्सिलरेशन होत असेल तर त्यावेळी त्याला आपण काय म्हणतो, नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. आता आपण फोर्सेसचे वेगवेगळे टाइप्स कन्सिडर करणार आहे. याच्यामध्ये फंडामेंटल फोर्सेस असतील आणि स्यूडो फोर्सेस असतील. आता हे जे फंडामेंटल फोर्सेस आहेत ते चार फोर्सेसमध्ये परत क्लासिफाय केले जातात. त्याच्यामधले पहिलं ते म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. हे तुम्हाला माहिती आहे, ग्रॅव्हिटेशनमध्ये पण आपण स्टडी केलेलं आहे. तर हे ग्रॅव्हिटेशनल फोर्स हे नेहमी कसं असतं, अट्रॅक्टिव्ह फोर्स असतं. आणि त्याचं जे मॅग्निट्यूड आहे ते न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशननुसार आपण बघितलेलं होतं, एफ इज इक्वल टू जी एम1 एम2 अपॉन आर स्क्वेअर. आणि हे जे जी आहे त्याची व्हॅल्यू काय असते, 6.67 × 10⁻¹ न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. आता बाकीचे जे फोर्सेस आहेत त्या सगळ्यामध्ये वीक फोर्स हे कोणतं असेल, ग्रॅव्हिटेशनल फोर्स असेल. आणि त्याची जी रेंज आहे ती इन्फायनाईट असेल, म्हणजे याचा जो इफेक्ट आहे तो इन्फायनाईट डिस्टन्स पर्यंत असणार आहे. आता हे जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे ते आपण जर म्हणजे ऑब्झर्व करायचं असेल किंवा एक्सपिरियन्स केलेला असेल तर त्याचा कॉमन एक्सपिरियन्स म्हणजेच आपलं वजन. आपल्याला जे वेट असतं ते कशामुळं, ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळं. आता हे जे वेट आहे, डब्ल्यू इज इक्वल टू जी एम एम अपॉन आर स्क्वेअर, म्हणजेच जे डब्ल्यू इज इक्वल टू एम जी आपण घेतो, आपण जीचा फॉर्म्युला बघितलेला आहे, ग्रॅव्हिटेशनमध्ये जी एम अपॉन आर स्क्वेअर असेल आणि असणारं मास म्हणजे यम इंटू जी एम अपॉन आर स्क्वेअर, म्हणजे इथं मिळेल जी एम यम अपॉन आर स्क्वेअर ऑर डब्ल्यू इज इक्वल टू एम जी. हा फॉर्म्युला याच्यावरून आपल्याला वेट कॅल्क्युलेट करता येतं, म्हणजेच इथे ग्रॅव्हिटीचा इफेक्ट कन्सिडर केला तर आपल्याला कोणत्याही बॉडीचं वेट हे डिटरमाइन करता येतं. आणि आपण बघितलेलं आहे मास हे नेहमी कॉन्स्टंट राहतं पण वेट मात्र चेंज होणार आहे. आता जर जी ची व्हॅल्यू इथं कन्सिडर केली, जी इज इक्वल टू जी एम अपॉन आर स्क्वेअर हा फॉर्म्युला असेल. एम म्हणजे मास ऑफ अर्थ, ते 6 × 10⁴ घेतलं. रेडियस ऑफ अर्थ 6.4 × 10⁶ ब्रॅकेट स्क्वेअर घेतलं तर ती नियरली व्हॅल्यू किती असते, 9.8 m/s². अँड दिस इज नोन ॲज ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑर इट इज नोन ॲज ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटी. त्याला काय म्हणतात, ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटी. आता हे जे फोर्स आहे ते फोर्स कशामुळे असतं, तर नॉर्मल रिॲक्शनमुळं. आपण वेटलेसनेस कंडिशन इन अ सॅटेलाईट याच्यामध्ये बघितलेलं होतं, जर आपण एखाद्या सरफेसवरती स्टँड असू म्हणजे उभा असू तर त्यावेळी सरफेस काय करतो, आपल्यावरती जे फोर्स एक्झर्ट करतो त्याला काय म्हणतात, नॉर्मल रिॲक्शन. मग इथं जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे हे ग्रॅव्हिटेशनल फोर्स कशामुळे असतं, तर अर्थचा जो सरफेस आहे तो सरफेस जे आपल्यावरती नॉर्मल रिॲक्शन करतो, अपर डायरेक्शनला फोर्स एक्झर्ट करतो, त्याच्यामुळं आपल्याला इथे काय असेल, वेट असेल. आता इथे सगळ्या बॉडी या युनिव्हर्समधल्या सगळ्या ज्या बॉडीज आहेत ते एकमेकांवरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्ट करत असतात. सगळ्या बॉडीज काय करतात, एकमेकांना अट्रॅक्ट करतात किंवा एकमेकांवरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्ट करत असतात, पण हे आपण कन्सिडर करत नाही कारण हा जो इफेक्ट आहे म्हणजे कोणत्याही दोन बॉडीजमध्ये असणारा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि अर्थ आणि आपल्यामध्ये असणारा ग्रॅव्हिटेशनल फोर्स याचं जर कम्पॅरिझन केलं तर अर्थनं एक्झर्ट केलेलं जे फोर्स आहे ते मॅक्झिमम असतं. त्यामुळे बाकीचे फोर्सेस आपण जास्त
कन्सिडर करत नाही. तर त्याच्यासाठी आपण एक्झाम्पल घेणार आहे, ते म्हणजे जर दोन सुमो रेसलर्स आहेत ज्यांचं वजन आहे 300 kg. आता हे जे वेट आहे आणि त्यांच्यामधलं असणारं डिस्टन्स जर 0.5 meter घेतलं आणि ह्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या या इक्वेशनमध्ये, एफ इज इक्वल टू जी एम वन एम टू अपॉन आर स्क्वेअर, तर आपल्याला इथं आन्सर मिळेल 24 micro newton. तर हे जे 24 micro newton आहे हे आपण कधी कन्सिडर केलं, दोन सुमो रेसलर्समध्ये असणारं ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि जर आपण वेट त्यांचं कन्सिडर करत असू जे ग्रॅव्हिटीमुळे असणार आहे, म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि त्या सुमो रेसलरमध्ये असणारं जे फोर्स आहे ते जर आपण कन्सिडर केलं, तर डब्ल्यू इज इक्वल टू एम जी घेतलं तर निअरली 300 × g व्हॅल्यू 10 सबस्टिट्यूट केली तर वेट येणार आहे 3000 newton. मग हे 24 micro newton आणि 3000 newton हे दोन्ही जर कम्पेअर केले तर हे वेट हे काय असेल, मॅक्झिमम असेल, म्हणजे ग्रॅव्हिटीचा इफेक्ट हा सगळ्यात जास्त असेल.